श्री स्वामी समर्थ सर्वान्वर स्वामी कृपा कायमासावी स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी ना ओळखणं एवढं सोपं नाही, ते पृथ्वीपती यज्ञपती देवाधिपती आहेत, त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता चालत नाही। त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपलं अहो भाग्य। त्यामुळे सेवा करत राहा, स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि कल्याण करून घ्या। श्री स्वामी समर्थ, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। सत्याच्या वाटेवर एकटं पडलं तरीही चालेल, पण स्वार्थासाठी खोट्यांच्या गर्दीत सामील व्हायचं नाही। आपले विचार सरळ असले ना, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरीही फरक पडत नाही, कारण स्वतः देव वाट दाखवत असतो। आयुष्य जगताय तर स्वतःच्या जिद्दीवर जगा, दुसऱ्याच्या बुद्धीवर नाही। लाट जरी खोट्यांची असली तरी पण थाट नेहमी खऱ्याचाच असतो, त्यामुळे काहीही झालं तरी खरेपणा सोडायचा नाही। कितीही संकट आले तरीही कोणाला घाबरायचं नाही आणि कोणापुढे झुकायचंही नाही। वेळेला महत्त्व द्या, पण जिथे आपल्याला किंमत नाही तिथे वेळ देऊ नका। प्रयत्नांची पावले पुढे पडत गेली की यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही। देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात। एका मिनिटात जीवन बदलत नाही, पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय जीवन नक्कीच बदलू शकतो। चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टिकोन आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक पाळल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही। तमाशा करणारे जरी परके असले तरीही टाळ्या वाजवणारे आपलेच असतात हे लक्षात ठेवा। त्यामुळे कोण आपलं आणि कोण परकं हे ओळखायला शिका, कारण स्वार्थी नाती ही कोळशासारखी असतात। गरम असताना हात जाळतात आणि थंड झाल्यावर हात काळा करतात। डोळे तर सगळ्यांना सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा बनवतो। सुखांना जगायचं असलं तर परक्यातले आपले आणि आपल्यातले परके ओळखता आले पाहिजेत। लक्षात ठेवा, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडल्याने संपतो। कधी कधी नियती मुद्दाम संकट टाकत असते, कारण तिला दाखवून द्यायचं असतं आपलं कोण आणि परक कोण। खूपदा तुला तू खड्ड्यात आहेस असं वाटत असलं, चाचबडत राहतोस की कोणीतरी मदतीचा हात देईल म्हणून, पण संभाळ, कदाचित त्यानेच तुला त्या खड्ड्यात ढकललं असेल। तीच वेळ आहे विचार कर की आज तू का जाऊन अडकलास त्यात, आठव काय चुकीचं केलंस तू। ती वेळ, ती व्यक्ती तुझी मस्ती कारणीभूत ठरली म्हणून नेहमीच सावध राहा। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। प्रत्येक जण सर्वंटापासून फुलपाखरू बनू शकतो, गरज आहे ती फक्त स्वतःला पाहून क्षमता ओळखण्याची। आयुष्यात प्रॉब्लेम आला आहे तर भिऊन काय होणार आहे, आयुष्य जगण्याचे मार्ग शोधा, मरून काय होणार आहे। वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, वेळेचा योग्य वापर करणारा माणूस यशस्वी होतो। माणसाने नेहमी समुद्रासारखं असावं, भरतीचा माज नाही, आहोटीची लाज नाही। स्वतःसाठी जगा, कारण मेल्यावर आपण संपतो, जग तर चालूच राहतं। समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो कायम गोड नाही होणार। तसंच मतलबी लोकांना कितीही आपलं करून बघा, ते कधीच तुमचे नाही होणार। त्यामुळे त्यांच्या मागे वेळ वाया घालवणं बंद करा। आज दुःख आहे म्हणून नाराज होऊ नकोस, उद्या मी तुला काय देणार आहे ते बघ। बाळा, सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं, त्यामुळे असा खचून जाऊ नकोस। चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं। बदल हा जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वीकारणं आवश्यक आहे। जर तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशा संधी गमावू शकता ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचं ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात। बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा। चांगले केलेले काम कधीच वाया जात नाही। आज जरी यश मिळालं नाही तरी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार भविष्यात ते न मिळालेलं यश माणसाला दुपटीनं मिळतं। वेळेत भानावर या, कमावण्याच्या नादात हातात आहे ते पण सुटत आहे हे लक्षात घ्या। नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका। माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी योग्य असतं।
तरुण वय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवेल त्यावर त्याचं पुढील भविष्य अवलंबून असतं. यासाठी या वयात नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. हल्लीच्या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने देवी शक्तीचा आशीर्वाद लाभतो व बंद भाग्याचे दरवाजे उघडतात. स्वामी म्हणतात, तू मनापासून माझं नामस्मरण कर, मी प्रसन्न होईन. इतरांची कॉपी करण्यापेक्षा स्वतःमधील वेगळेपणा ओळख. पार्किंगमध्ये असलेली कार कोणीही पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये बसून गाडी चालवायला शिकू शकत नाही, तर त्यासाठी गाडी चालू करून ती चालवण्यासाठी सराव करावा लागेल. त्याचप्रमाणे यशस्वी होण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर सुरुवात करणं गरजेचं असतं. त्यानंतर मार्ग सापडत जातात. जर तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामी तुम्हाला लाखोंच्या गर्दीतही ओळखतील. काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. तुमच्या चुकीच्या निर्णयांना तुमचं नशीब नका समजू. फक्त तुम्ही तुमची नीतिमत्ता साफ ठेवा, नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळतील. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट बनता. स्वामी म्हणतात, बाळा, अतिराग हा तुझ्या प्रगतीचा मोठा अडथळा आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेव, सगळे मार्ग तुझ्यासाठी आपोआप खुलतील. आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. तुझे विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही, म्हणून ते तू मांडायचेच नाहीत असंही नाही. रागाला आवरत चला, कारण त्याचे अस्तित्व क्षणभराचे असते, तरीही आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. कोणीच कोणाचं नसतो, शेवटी ध्येयाची होते माती. आपणच आपल्या जीवनाचे सोबती, कशाला हवी ती खोटी नाती. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःखे आपोआप दूर होतील. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, हातात असलेलं कोणीही वडून नेऊ शकतं, पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला जे स्वार्थी लोक असतात त्यांना पहिल्यांदा तुमच्यात चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो. म्हणून अशा लोकांपासून नेहमी लांबच राहा. आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण जो देऊ शकतो तो घेऊही शकतो हे लक्षात ठेवा. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यातल्या सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या लोकांसोबत सुद्धा. फक्त आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने श्रीकृष्णावर ठेवला होता. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा होणार नाही. भाग्याच्या दरवाजात डोकं आपटण्यापेक्षा कर्मांचं वादळ निर्माण कर, दरवाजे आपोआप उघडतील. कोणतेही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांब, त्याच्या परिणामाबद्दल विचार कर, त्यानंतरच सुरुवात कर. आपल्या वाटेवर कोणी खड्डा खणला म्हणून कधीच नाराज होऊ नका, कारण तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात हे कधी विसरू नका. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाये तिथे नेऊ नका, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी.